Hello student, today we will start our new chapter, that is in the world of dictionaries. So we'll see what is the important things are there in the dictionary. I will start. We often come across words that are unfamiliar to us when we read books, न्यूजपेपर और मैगजीन्स. जेव्हा आपण एखादे इंग्लिश पुस्तक किंवा न्यूजपेपर मॅगझिन म्हणजे साप्ताहिक वाचत असतो तेव्हा त्याच्यामध्ये बरेचसे असे शब्द असतात ज्यांची आपली आणि त्यांची ओळखच नसते. मग आपल्याला असं वाटतं की या शब्दाचा अर्थ म्हणजे नेमकं काय. सो मेनी वर्ड्स आर देअर दॅट इज व्हेरी अनफॅमिलियर. वी ऑल्सो हिअर न्यू वर्ड्स अँड फ्रेजेस वेन वी वॉच टी व्ही प्रोग्राम्स. जेव्हा आपण टी व्ही प्रोग्राम्स बघतो तेव्हासुद्धा बरेचसे शब्द किंवा फ्रेजेस जे वाक्य आहे ते आपण ऐकत असतो. हाऊ डू वी फाईंड द मिनिंग्स ऑफ दिस वर्ड्स. मग अशा शब्दांचे किंवा अशा वाक्यांचे अर्थ शोधायचे तरी कुठे नेमकं. इन द क्लासरूम द टीचर इज ऑलवेज अवेलेबल टू द स्टुडंट्स टू द टेल मिनिंग ऑफ न्यू अँड डिफिकल्ट वर्ड्स. क्लासरूममध्ये नेहमी टीचर्स असतात अवेलेबल ज्या स्टुडंट्सला म्हणजे विद्यार्थ्यांना शब्दाचा आणि वाक्याचा अर्थ हे समजावून सांगण्यासाठी नेहमी अवेलेबल असतात. बट शी कॅनॉट अकंपनी एव्हरी स्टुडंट ऑल द टाईम टू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ एव्हरी न्यू वर्ड. पण एक ती टीचर सगळ्या मुलांच्या सगळ्या शब्दांचे अर्थ सांगू शकणार नाही, ते पण एकाच वेळीस. बिसाइड्स ग्रू अप पीपल ऑल्सो नीड हेल्प इन दिस रिस्पेक्ट. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या माणसांनासुद्धा काही काही कठीण शब्दांचे अर्थ सापडत नाही. अ लँग्वेज हॅज हंड्रेड्स ऑफ थाउजंड्स ऑफ वर्ड्स इन इट. आणि भाषेमध्ये खूप सारे म्हणजे 100 ते 1000 असे शब्द असतात. इट इज इम्पॉसिबल फॉर वन पर्सन टू नो ऑल ऑफ देम. आणि ज्या पद्धतीने जेवढे शब्द असतात प्रत्येक शब्दाचा अर्थ म्हणजे सर्व शब्दांचे अर्थ एक व्यक्ती लक्षात ठेवू शकत नाही. बट ऑल दीज वर्ड्स कॅन बी एक्सप्लेन इन अ डिक्शनरी. पण हे सगळे वर्ड जे आहे यांचं स्पष्टीकरण कुठं दिलेलं असतं तर डिक्शनरीमध्ये दिलेलं असतं. ॲट सम टाईम ऑर अदर यू मस्ट हॅव बीन ॲडवाइज टू लुक अप अ वर्ड इन अ डिक्शनरी बाय युअर टीचर्स ऑर पॅरेंट्स. तुम्हाला नेहमी तुमचे टीचर म्हणजे शिक्षक आणि पॅरेंट्स जे आहे म्हणजे तुमचे आईवडील ते जर एखादा शब्द अडला तर तुम्हाला काय सांगतात की तुम्ही डिक्शनरीमध्ये शोधा. लेट अस नाउ सी व्हॉट द वर्ड डिक्शनरी मीन्स. आणि आता आपण ते शिकणार आहोत की डिक्शनरी म्हणजे नेमकं काय, डिक्शनरीचा अर्थ काय ते आपण बघणार आहोत. गिवन बिलो आर सम एक्झाम्पल ऑफ हाऊ द वर्ड माईट बी एक्सप्लेन इन डिफरंट डिक्शनरीज. आणि आपण हे बघणार आहोत की एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ हे वेगवेगळ्या डिक्शनरीमध्ये कसे असतात, कशा पद्धतीने एक्सप्लेन केलेलं असतं. डिक्शनरी मीन्स नाउन म्हणजेच काय तर नाव. डिक्शनरी हे काय आहे, एक नाव आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिक्शनरी. अ बुक इन विच वर्ड्स आर लिस्टेड इन अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम ए टू झेड. ज्या पुस्तकामध्ये ए टू झेडमध्ये येणारे सर्व शब्द अर्थासहित त्यांचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं असतं. यू लुक अप अ वर्ड इन अ डिक्शनरी टू फाइंड आउट व्हॉट इट मीन्स अँड हाऊ टू स्पेल इट. आणि त्या ठिकाणी तुम्ही कोणताही शब्दाचा अर्थ बघू शकता, शोधू शकता. दॅट इज कॉल्ड डिक्शनरी. इन अनदर डिक्शनरी व्हॉट इज मीन बाय डिक्शनरी विल सी. डिक्शनरी प्रोनाउन्सिएशन ऑल्सो दे हॅव गिवन. सी इन द सेकंड बॉक्स डिक्शनरी इट इज प्लुरल. प्लुरल म्हणजे काय, सिंग्युलर म्हणजे डिक्शनरी मीन्स वन डिक्शनरी, प्लुरल म्हणजे काय अनेक. मग अनेक डिक्शनरीचं काय होतं, डिक्शनरीज. नंबर वन टू मिनिंग्स दे हॅव गिवन हिअर. दोन अर्थ दिले. नंबर वन अ बुक दॅट गिव्ज अ लिस्ट ऑफ वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड एक्सप्लेन देअर मिनिंग्स इन द सेम लँग्वेज ऑर अनदर लँग्वेज. असं बुक की ज्याच्यामध्ये सर्व शब्द हे अल्फाबेटिकल ऑर्डर ने दिलेले असतात. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ए टू झेडच्या ऑर्डरप्रमाणे दिलेले असतात आणि त्याचं एक्सप्लेन केलेलं असतं, मिनिंग्स म्हणजे अर्थ दिलेला असतो. सेम लँग्वेजमध्ये दिलेला असतो किंवा दुसऱ्या लँग्वेजमध्ये सुद्धा दिलेला असतो. म्हणजेच काय तर आपण डिक्शनरी बहुधा असं बघतो की इंग्लिश टू इंग्लिश असते, पण बऱ्याच डिक्शनरी हा इंग्लिश टू इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं असतं.
सेकेंड मीनिंग इज देयर अ बुक दैट एक्सप्लेन्स वर्ड यूज इन अ सब्जेक्ट. अशा पुस्तक की जे शब्दांचे जे काही करता आहे त्याचं एक्सप्लेनेशन देतात, म्हणजे त्याचा उपयोग काय होतो तो पण त्या ठिकाणी दर्शविलेला असतो. दॅट इज कॉल्ड डिक्शनरी. आता आपण महाराष्ट्रामध्ये मराठी मोस्टली यूज करतो, त्यामुळे आपल्याकडे डिक्शनरी ही इंग्लिश इंग्लिश मराठी किंवा इंग्लिश टू मराठी अशी भेटते. पण काही ठिकाणी जर भाषा उर्दू असेल तर त्या ठिकाणी इंग्लिश इंग्लिश उर्दू किंवा इंग्लिशचं ट्रान्सलेशन उर्दूमध्ये अशा पद्धतीच्या सुद्धा डिक्शनरीज मिळतात. डिक्शनरी मीन्स डिक्शनरीज, शब्दांचे अर्थ उच्चार वापर याबद्दल माहिती देणारे पुस्तक. किंवा आपण डिक्शनरीला मराठीमध्ये म्हणू शकतो शब्दकोश किंवा कोश. दस वी सी दॅट अ डिक्शनरी शोज अस मेनी थिंग्स. आताच आपण बघितलं की डिक्शनरी ही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगत असते. आता काय काय सांगते किंवा त्यातून आपल्याला कसली कसली माहिती मिळते ते आपण बघणार आहोत. वर्ड्स इन अ डिक्शनरी आर युजली अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर. सर्वात पहिली गोष्ट आपण ही बघणार आहोत की त्यामध्ये असलेले वर्ड्स जे आहे ते सगळे अल्फाबेटिकल ऑर्डर्सप्रमाणे असतात. नंबर टू, अ डिक्शनरी टेल्स अस व्हॉट अ वर्ड मीन्स. दुसरा पॉईंट असा आहे की त्या शब्दाचा अर्थ काय आहे ते आपल्याला कळतं त्यातून. नंबर थ्री, अ डिक्शनरी शोज अस हाऊ अ वर्ड इज स्पेल्ड. डिक्शनरी सांगते की त्या शब्दाची स्पेलिंग काय आहे. कधी कधी काय होतं की आपण उच्चारतो ते शब्द वेगळे असतात आणि शब्दाची स्पेलिंग वेगळी असते. फॉर एक्झाम्पल सायकॉलॉजी, सायकॉलॉजीचं प्रोनाऊन्सिएशन आपण सनी करतो, मग त्या अर्थाने त्याचं काय यायला पाहिजे, एस वाय यायला पाहिजे स्टार्टिंगचे जे लेटर्स आहे. पण सायकॉलॉजीच्या स्पेलिंगमध्ये त्याची सुरुवात पीनी झालेली असते. मग हे आपल्याला कसं कळणार तर आपण हे डिक्शनरीतून समजून घेऊ शकतो. नंबर फोर, अ डिक्शनरी टेल्स अस हाऊ अ वर्ड इज प्रोनाउन्स. आणि डिक्शनरी आपल्याला शिकवते की शब्दाचा उच्चार कसा करायचा. शब्दांचे उच्चारसुद्धा तिथे मराठीमध्ये दिलेले असतात. आपल्याला एखादा शब्द वाचत नसेल तर तिथे ब्रॅकेटमध्ये त्याचं प्रोनाऊन्सिएशन म्हणजे त्याचा उच्चार दिलेला असतो. नेक्स्ट पॉईंट, अ डिक्शनरी शोज अस द डिफरंट फॉर्म्स ऑफ द सेम वर्ड. सारख्या एकाच शब्दाचे वेगवेगळे फॉर्म्स म्हणजे टेन्सनुसार फॉर्म्स कसे चेंज होतात, म्हणजे शब्द आहे तसाच राहत नाही. जाणे हा शब्द आहे तर आपण काय म्हणतो की रमेश जात आहे, रमेश गेला आहे, रमेश जात होता. अशा पद्धतीने त्या जाण्याचा जात गेला असा प्रकारामध्ये विलगीकरण होत असतं. त्या पद्धतीनेच डिक्शनरीमध्ये इंग्लिशचे वर्ड्स असतात त्यांचंसुद्धा टेन्सनुसार फॉर्म्स चेंजेस होत असतात. फॉर एक्झाम्पल रोज रोजेस, आता इथे रोज म्हणजे सिंगल रोज, रोजेस मीन्स खूप सारे रोजेस, मग तिथे त्याचा फॉर्म चेंज झाला. नेक्स्ट एक्झाम्पल गो गोईंग वेंट गॉन. गो म्हणजे काय तर जाणे, गोईंग जात आहे, वेंट गेला, गॉन गेला. नेक्स्ट पॉईंट, अ डिक्शनरी टेल्स अस विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल हाऊ वर्ड इज यूज. डिक्शनरी आपल्याला सांगती आणि उदाहरण देते की त्या शब्दाचा उपयोग आपण कुठे कुठे करू शकतो सेंटेन्समध्ये, म्हणजे कोणकोणत्या प्रकारच्या सेंटेन्समध्ये त्या शब्दाचा वापर होतो ते त्या ठिकाणी आपल्याला समजतं. नेक्स्ट पॉईंट, अ डिक्शनरी लिस्ट मेनी अदर वर्ड्स फ्रेजेस रिलेटेड टू दॅट वर्ड. डिक्शनरी फक्त शब्द आणि शब्दाचा अर्थ सांगत नाही तर त्याचा फ्रेजेस जे असतात, फ्रेजेस म्हणजे शॉर्ट सेंटेन्सेस, त्या वर्डशी रिलेटेड आणखी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते डिक्शनरीमध्ये. नेक्स्ट पॉईंट, अ डिक्शनरी पॉइंट्स आउट द डिफरंट मीनिंग्स ऑफ वर्ड्स विच हॅव द सेम स्पेलिंग. डिक्शनरी आपल्याला पॉइंट आउट करून देत असते त्याच्यातलं डिफरन्स, म्हणजे सेम मीनिंग असेल पण कधीकधी त्याचं मीनिंग हे सेम असूनही स्पेलिंगसुद्धा सेम असते. अ डिक्शनरी पॉइंट्स आउट द डिफरंट मीनिंग्स ऑफ वर्ड्स विच हॅव द सेम स्पेलिंग. स्पेलिंग सेम असते पण अर्थ वेगळा असतो. अँड लास्ट पॉईंट, अ डिक्शनरी ऑल्सो टेल्स अस द ग्रॅमॅटिकल क्लास टू विच अ वर्ड बिलॉंग्स. फॉर एक्झाम्पल यू विल लर्न अबाउट दीज क्लासेस ऑफ वर्ड्स वेन यू आर अ लिटल ओल्डर. म्हणजे काय तर ग्रॅमॅटिकल ज्या मिस्टेक्स होत असतात त्या आपल्या करेक्ट करण्यासाठी आपण डिक्शनरीचा यूज करू
शकतो. अ डिक्शनरी ऑल्सो टेल्स अस द ग्रॅमॅटिकल क्लास टू विच अ वर्ड बिलॉंग्स. म्हणजे ग्रॅमॅटिकली आपण त्याचा उपयोग सेंटेन्समध्ये कशा पद्धतीने करू शकतो ते त्या ठिकाणी आपल्याला कळतं. सो दिस इज द हाफ पोर्शन ऑफ द लेसन ऑफ दिस इन द वर्ड ऑफ डिक्शनरी. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द हाफ पार्ट ऑफ द डिक्शनरीज, मीन्स टाईप ऑफ डिक्शनरीज वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर.